तर एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबई हावडा मेल मध्ये बॉम्ब ठेवल्याचा संदेश दिला गेलाय. बॉम्ब ठेवल्याच्या ट्विटरवरून हा संदेश दिला गेलाय. जळगाव रेल्वे स्थानकावर गाडीची तपासणी केली गेली. मुंबई हावडा मेल मध्ये बॉम्ब ठेवल्याचा संदेश हा ट्विटरवरून दिला गेला. त्यानंतर या गाडीची संपूर्ण तपासणी केली गेली आणि तपासणीनंतर मुंबई हावडा मेल ही पुढे रवाना झाली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर या गाडीची संपूर्ण तपासणी केली गेली. ट्विटरवरून या संदर्भात संदेश आला होता. मुंबई हावडा या मेलमध्ये बॉम्ब असल्याचा हा संदेश होता. त्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकावर या मेलला थांबवलं गेलं आणि या संपूर्ण रेल्वे गाडीची तपासणी केली गेली आणि या तपासणीनंतर रेल्वे पुढे प्रवासासाठी रवाना झाली आहे.